नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आम्ही निघालेलो आहोत पनवेल शहरातील पुष्पक नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. खांडेश्वर रेल्वे स्टेशनपासून सुमारे 20 ते 25 मिनिटं अंतरावर हे पुष्पक नगर पडते. सध्या पुष्पक नगरमध्ये खूप कन्स्ट्रक्शन चालू आहेत. आम्ही संध्याकाळी साधारण 6 वाजता घरातून निघालेलो आहोत आणि अगदी आमच्या घरापासून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर हा स्वामी समर्थांचा मठ आहे. मठाच्या आजूबाजूचा परिसर भरपूर मोठा आहे. मठाच्या समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती दिसते. मावळे आहेत, महाराजांचा उभा असलेला पुतळा आहे. समोर सुंदर अशी कपिला गाय आपल्या वासरासोबत आहे. इथे आवारामध्ये आपल्याला हनुमंताची मूर्ती दिसते, तसेच गणपती बाप्पाची मूर्ती आहे, शंकराची पिंड आहे, पार्वती मातेची मूर्ती आहे. काका, नवीन आहे का हा मठ? इतक्यात बांधलेला आहे तरी 12 वर्ष झाली. हा आहे बघ, सुमारे 12 वर्षापूर्वींचा हा मठ आहे. 13वा वर्धापन दिन सोहळानिमित्त इथे प्रकट दिनानिमित्त आता कार्यक्रम होणार आहेत. आता सध्या गर्दी अगदीच कमी आहे. हळूहळू लोकांची गर्दी वाढेल. जसा जसा आरतीचा टाईम जवळ येईल तसतशी लोकांची गर्दी वाढेल. आणि आज गुरुवार आहे, सो इथे गुरुवारी महाप्रसाद असतो. आम्ही आणलेला नैवेद्य इथे मी स्वामींना दाखवत आहे.
मंदिराबाहेरचा परिसर खूप मोठा आहे. आता आपण जाऊया अन्नछत्रकडे. इथे दर गुरुवारी महाप्रसाद असतो. पुष्कळ भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. प्रत्येक गुरुवारी इथे अन्नदान असतंय. हे आहे येथील अन्नछत्र. इथे महाप्रसाद असतो आणि इथे लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. आरती झाल्यानंतर आता इथे महाप्रसाद असेल. तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर इथे देणगी घेतली जाते. इथे पाठीमागे एक कबूतरखाना आहे. सुंदर सुंदर कबूतरे येथे आहेत. हे पहा किती गर्दी वाढलेली आहे. आता आरती झालेली आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही. भरपूर भाविक दर्शनाला येत आहेत. ही जी तुम्हाला रांग दिसत आहे ही रांग आहे महाप्रसादासाठी. तर मंडळी कधी पनवेलला आला तर या मठाला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.